पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करून दुचाकीवरून आजोळी जात असताना डंपरच्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली आहे. मंगल रामचंद्र जगदाळे व 21 राहणार जाळगेवाडी चाफळ तालुका पाटण असं मृत तरुणीचं नाव आहे. उरुल घाटातील एका अवघड वळणावर हा अपघात झाला. दरम्यान पोलीस दलात भरती होऊन वडिलांच्या समोर वर्दी घालून उभं राहण्याचं स्वप्न मंगलने उराक्षी बाळगलं होतं. त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत होती. मात्र काल मंगळवार काळाने घाला घातल्यानं तिचं ते स्वप्न अपुरं राहिलं. मंगल आपल्या बहिणीसह पोलीस भरतीचा कसून सराव करत होते, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती काल पोलीस भरतीचा सराव व अभ्यास करून आजोबा लक्ष्मण काटकर वय 55 राहणार ठोंबसे तालुका पाटण यांच्यासोबत दुचाकीवरून आजोळी ठोंबसेकडे निघाली होती. निसरेतून उरुल घाटातून जात असताना घाटातील वळणावर उंबरजकडे निघालेल्या डंपरने दुचाकीच्या एका साईटला धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेली मंगल जगदाळे ही रस्त्याच्या मधोमध पडली व डंपरच्या चाकाखाली सापडली. यात तिचा जागेवर मृत्यू झाला तर आजोबा किरकोळ जखमी झाले. मंगल ही चापळ विभागातील जाळगेवाडी या छोट्याशा गावातील एक हुशार आणि ध्येयवेडी युवती होती. बाळासाहेब देसाई कॉलेजमधून शास्त्रशाखेतून पदवी घेऊन ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. एकात्री मुलीने पोलीस व्हावं हे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगल एका अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीचा कसून सराव करत होती. तिच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होती आहे.